दशावतार कोकण संस्कृतीचे वैभवच नव्हे तर एक अविभाज्य घटक असणारी एक सुंदर परंपरा। मंदिरातील जत्रा म्हणजे तळ कोकणाची विशेष ओळख। गावागावातील लोक एकत्र यावीत पुण्या गोविंदाने आनंदाने या उत्साहात सहभागी व्हावीत हेच ह्यामागचे उद्दिष्ट। अशा जत्रा आणि उत्सवांचे प्रमुख आकर्षण असते ते तिथे सादर होणारे दशावतार। दशावताराला कोकणात दही काल असे देखील म्हटले जाते। कोकण आणि दशावतार हे एक अनोळखं समीकरण आहे। कोकणातील प्रत्येक माणूस दशावतार पाहण्यास नेहमीच उत्सुक असतो, म्हणून दशावतार हा कोकणातला अगदी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे। दशावतारी नाटकांचे सादरीकरण वर्षानुवर्ष सुरू असलेल्या पद्धतीनं आजही केलं जातं। दशावतारी नाटकात प्रथम गणपती स्तवन, मग सूरमधुर, सिद्धिरिद्धी, सरस्वती, ब्रह्मदेव आणि संकासूर यांचे प्रवेश होतात आणि त्यानंतर मुख्य कथानक सुरू होते। दशावतारी नाटकाची लिखित संहिता नसते, स्वतःची रंगभूषा करायला बसण्यापूर्वी नटमंडळींना रामायण, महाभारत, पुराण यातील सादर करावयाचे कथानक सांगितले जाते आणि नंतर त्यानुसार कथानकातील पात्रे रंगमंचावर स्वतःचे संवाद बोलत असतात। इथे दखल घेण्याजोगी बाब म्हणजे लिखित संवाद नसूनही रंगमंचावर दोन किंवा तीन पात्रे एकत्र असूनही त्यांचा आपापसातील संवादाचा गोंधळ होत नाही। दशावतारी नटाचे हेच खरे कौशल्य मानले जाते। शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली आहे आणि ती फक्त या कलाकारांमुळेच। गेली कित्येक वर्ष दशावतार कलेच्या माध्यमातून प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे आवाजाचा बादशहा आणि दशावतार कले नारदाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले सन्माननीय विठ्ठल लाडू गावकर आज आपण यांच्याबद्दलच ऐकणार आहोत। विठ्ठल लाडू गावकर, वय वर्ष 52, शिक्षण 10वी पास, राहणार ओटवणे गाव। असं म्हणतात की लहान मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात, अगदी त्याचप्रमाणे वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी कोकणात साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीमध्ये आपल्या सुमधुर आवाजात भजन अभंग म्हणून लोकांची मन जिंकून घेतली, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि ह्याच कौतुकाच्या वर्षावामुळे प्रेरित होऊन त्यांच्यामध्ये असलेल्या ह्या सुप्त गुणाची चाहूल त्यांना लागली आणि तेव्हापासूनच त्यांनी दशावतार कलेमध्ये आपली जागा निर्माण करण्यास सुरुवात केली। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी दशावतारामध्ये प्रवेश केला, परंतु पूर्वीच्या काळाचा विचार करता कोकण आर्थिकदृष्ट्या सबल नव्हते, त्यामुळे कोकणातील प्रत्येक माणसाला आपल्या उदरनिर्वाहासाठी या ना त्या कारणाने छोट्या मोठ्या व्यवसायावर आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे भागच होते। 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून गावकरांनी मुंबईमध्ये जाऊन नोकरी करण्याचा निश्चय केला। सुरुवातीला त्यांनी प्रेसमध्ये नोकरी केली, परंतु या कामामुळे त्यांच्यापासून त्यांची कला दुरावत चालली होती। पण असं म्हणतात की एका कलाकाराला त्याच्या कलेपासून लांब करणे नेहमीच अशक्य। कोणतीही गोष्ट कलाकाराला त्याच्या कलेपासून दुरावू शकत नाही। त्यामुळे थोडे दिवस मुंबईमध्ये नोकरी केली आणि कलेवर
प्रचंड प्रेम असल्या कारणाने ते प्रेम त्यांना माघारी येण्यास भाग पाडू लागले। कलेसाठी जीवन खर्च करण्यास गावकर सज्ज असले, प्रचंड मेहनत घेतली। भजनांमध्ये त्यांच्या आवाजाची बात काही निराळीच। अधांतरी हे झुले नभांग त्यांनी स्वसालित गायलेली ही गाणी लोकांना तोंडपाठ आहे। हे अभंग कानी पडल्यावर गावकरांचे नाव डोळ्यासमोर आल्यापासून काही राहत नाही। नुसते गायनच नव्हे तर अभिनयाचीही प्रचंड आवड। अभिनय आणि गायन यांची एकजूट करून नारद भूमिका साकारून कोकणातील लहान मुलापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत नारद भूमिकेसाठी नाव रूपास त्याने। फक्त नारदच नव्हे तर त्यांनी कर्ण, भरत, राजपुत्र यांच्याही भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या सादर केल्यात। प्रसिद्धी मिळाल्यानंतरही भारावून न जाता पूर्वीप्रमाणे त्यांनी आपली कला लोकांसमोर सादर करणे सुरूच ठेवले। नाईक मोचे माडकर या कंपनीतून या कोकणी कलाकारांनी आपल्या कोकणाची ही परंपरा महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीला सर्वांसमोर सादर केली। त्यावेळी दिल्लीच्या सुप्रसिद्ध गायिका श्रुती सडोलकर त्यांनी त्यांचा नारद पाहिला। ओमप्रकाश चव्हाण आणि गावकर या दोनच कलाकारांना त्यांनी आपल्याकडे बोलावून घेतले आणि गावकर सरांना विचारले, आम्हाला पांढरी एक मध्ये बोलता येत नाही, गायन करता येत नाही, पण तुम्ही पांढरी चार मध्ये कसे काय गाता? तेव्हा गावकर म्हणाले, आम्ही आवाजासाठी जास्त काही कष्टच घेत नाही। दशावतार म्हटलं तर जागरण हे आलंच। आम्हाला डाळ भात वज्र असतो, मासे मांसाहार आम्ही जास्त प्रमाणात खातो। हे ऐकून श्रुती आश्चर्यचकित झाले। एवढं असूनही तुमच्या आवाजात एवढी जादू, या पाठीमागचं कारण त्यांनी गावकरांना विचारलं। तेव्हा गावकर म्हणाले, ही जादू म्हणजे कदाचित दैवी देणगीच असावी। हे उत्तर ऐकून श्रुती मॅडमांनी त्यांना 1001 रुपयाची माळ त्यांच्या गळ्यात घातली। महाराष्ट्रातला कोकणातला हा पुत्र दिल्लीला जाऊन आपली ही परंपरा सगळ्या लोकांसमोर त्याने आणून ठेवली ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे। कुडाळमध्ये साकार झालेल्या एका भव्य नाट्य स्पर्धेमध्ये त्यांनीही आपला सहभाग दर्शविला। अवघ्या 7 नाटकातून भरत भेट हे त्यांचे नाटक सगळ्यांना आवडू लागले आणि त्या नाटकातून त्यांचा भरतही पहिला आला। या अगोदर त्यांनी भरपूर साऱ्या नाट्य स्पर्धा केल्या, खूप गाजवल्यातही, परंतु एकाही स्पर्धेमध्ये नंबर घेतल्याशिवाय हे काही माघारी फिरले नाही। आजवर त्यांनी आरोलकर, आजगावकर, मामा मोचे माडकर, पारसेकर, नाईक मोचे माडकर अशा पारंपरिक जेवढ्या कंपन्या झाल्यात त्या सगळ्यांमध्ये आपला सहभाग दर्शविला आहे। सध्यास्थितीत त्यांचे वय 52 वर्ष आहे। अवघी 32 वर्ष त्यांनी दशावतार कलेमध्ये रेग्युलर काम केले, परंतु आता सध्या तब्येत साथ देत नसल्याने त्याने संयुक्त कंपनीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे। गावकर सर हे त्यांच्या घराण्यातले पहिलेच कलावंत दशावतार, परंतु आता त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा सागर विठ्ठल गावकर त्याचे वय सध्या 22 वर्ष आहे, हा सुद्धा नाटक कंपन्यांमुळे त्याची कला नारद, युवराज या भूमिका साकारून लोकांची मनं जिंकून त्यांच्या घराण्याचा हा वारसा पुढे नेत आहे। परंतु रंगमंचावर दिसणारा कलाकार आणि खऱ्या आयुष्यात दिसणारी ती व्यक्ती यात खूप फरक असतो हे खरं आहे। कारण कलेसाठी गावकरांनी जीव ओतला खरं, परंतु कुटुंब चालवायचं म्हटलं तर पैसा ही सगळ्यात मोठी समोर येणारी समस्या। त्या काळी दिल्लीला दशावतार कला पोहोचवण्यासाठी खासदार नाथपैनी आपलं पाऊल उचलले, परंतु आजच्या काळात राजकारणी माणसं दशावतारी कलेकडे कुठेतरी नजरअंदाज करत आहेत। पूर्वीच्या काळापेक्षा हा काळ खूप बदलला आहे।
दशावतारांना मानधनही दिलं जात आहे, परंतु तेवढी दक्षता अजूनही घेतली जात नाही। त्या काळात दशावतार कलेमध्ये असणाऱ्या कलाकारांना मानधन दिलं जात नसायचं। त्या काळची परिस्थितीही नव्हतीच, परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या त्या जत्रांमध्ये त्यांना ते नाटक करून पैसे मिळवायचे आणि जे काही पैसे मिळतील त्यावर कुटुंब चालवायचे, आणि हे कुटुंब चालवणे जरा कठीणच होतं। परंतु अशा परिस्थितीलाही न डगमगता आपली कला अविरत सुरू ठेवून भजन स्पर्धा भजन करून त्यांनी आपला व्यवसाय चालवला आणि शेती कामही केली। या सगळ्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना भरपूर अशी साथ दिली। या दशावतार कलेच्या माध्यमातूनच त्यांनी आपले कुटुंब चालवले। त्यांना एकूण 4 मुली, बायको आणि त्यांची आई। मुलांचे शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करून त्यांच्या इच्छा आकांक्षापर्यंत त्यांनी या दशावतार कलेमार्फत त्यांना पोहोचवले। गावकर सर म्हणतात, दशावतार सादर करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आज या आर्थिक समस्येला कुठे ना कुठे तोंड द्यावं लागतच आहे। कारण दशावतार सादर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांचा मुख्य आधार आहे तो दरवर्षी गावाच्या देवळात होणाऱ्या जत्रा। त्यातही काही कंपन्या वर्षानुवर्ष विशिष्ट गावातील जत्रेला बांधलेल्या असतात। काही वर्षांपूर्वी दशावतार सादर करणाऱ्या मोजक्या कंपन्या होत्या, पण अलीकडे यात बऱ्यापैकी भर पडली आहे। तरीही वालावरकर, पारसेकर, मोचे माडकर या नावाची मोहिनी रसिकांवर आजही आहे। या कंपन्यांचं अनुकरण करून कालांतराने नव्या कंपन्या उदयास आल्या आणि दशावतार अधिकाधिक लोकाभिमुख झाला। वर उल्लेखलेल्या कंपन्यांची खास वैशिष्ट्ये म्हणजे त्यात रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, संवादफेक, संगीत कथानक, युद्ध नृत्य आणि सादरीकरण या बाबींचा समावेश आहे। रसिकांच्या वैयक्तिक आवडीनुसार दशावतारी नाटकातील ते नाट्य अनुभवण्यास रसिक एकाच रात्री एकापेक्षा अनेक दशावतारी नाटके पाहणे पसंद करतात। त्यातही नामांकित कंपन्यातील कसबी कलाकार कथावस्तूप्रमाणे राजाराणी, ऋषी, राक्षस, कृष्ण, नारद आणि देवदेवतांची पौराणिक आणि रामायणकालिक रूपे कशा पद्धतीनं सादर करतात हे पाहण्यासाठी दर्दी रसिक जीवाचं रान करतात। रसिकांना वर्षानुवर्ष आपल्या अभिनयाची मोहिनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतून मिळणारी आर्थिक मिळकत मात्र तुटपुंजीच आहे। कंपनीतील प्रमुख पात्रांना मिळणारे मानधन समाधानकारक असले तरी दुय्यम कलाकारांची बिदागरी अपुरीच आहे। अर्थात कंपन्यांचं आर्थिक बजेटही याला कारणीभूत आहे। मात्र असे असूनही कलाकार कलेच्या श्रद्धेपोटी आज निष्ठेने काम करत आहे आणि ह्याच कलाकारांमुळे आपल्या कोकणाची ही दशावतारी परंपरा आज संपूर्ण भारताला समजली आहे। ही परंपरा अशीच पुढे निरंतर चालू राहणार आहे ती या हौशी कलाकारांमुळेच, आणि कोकणाला आज या अशा हौशी कलाकारांची खरोखर गरज भासत आहे। गावकर साहेबांनी त्यांच्या कलेसाठी घेतलेली मेहनत, कोकणाची परंपरा अविरत सुरू ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेले हे कष्ट, या सगळ्यासाठी आमच्या सगळ्यांकडून त्यांचे खरंच मनापासून आभार। त्यांच्यासारख्या कलावंताची आज आपल्या कोकणाला, कोकणाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी गरज भासणार आहे।